नंतर आणखी एक महत्वाची बातमी आहे. ठाण्यातून मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षा चालकाला अटक करण्यात आली. नवी मुंबईतून आरोपी कटिकादाला उर्फ राजू विरांगनेलूला याला अटक करण्यात आलेली आहे. मुलीला फरफटत नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर विनयभंग आणि छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तातडीनं या रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला चौकशीसाठी हजर करण्यात आलं. आरोपी राजू हा मूळचा आंध्र प्रदेशचा आहे. त्याने असं का कृत्य का केलं, मुलीला फरफटत नेण्याचं खरं कारण काय होतं, याची चौकशी आता सुरू आहे. पण कुठल्याही स्त्रीला असं ह्या प्रकारे छेडाछेडी बाबतीत त्रास होणार नाही अशा प्रकारे मागणी आहे की कधी कोणाला जे माझ्यासोबत घडलं ते कधी कोणासोबत घडू नये. आणि जो मला त्रास झाला आहे, जखम वा अथवा छेडछाडी, अश्लील शब्द, जे मी काही सहन केलं ते कोणासोबत होऊ नये. हा रिक्षावाला नवी मुंबई साईडचा आहे आणि कळव्याच्या पुढे दिघा ह्या गावामधच्या आसपास दिघा ऐरोली भागामध्ये तो गाडी चालवतो. पोलिसांनी आरोपीला घरातून ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणून त्याला रात्रीचा अरेस्ट करून आता पुढील कायदेशीर कारवाई आपण करत आहोत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे